सर्वत्र पेरणीचे दिवस असताना सर्वच शेतकरी आपापल्या शेतात शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत मात्र शेतात पेरणी करीत असताना अचानक वीज पडून एका शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दर्यापूर तालुक्यात घडली या घटनेत दोघे शेतमजूर सुद्धा गंभीर जखमी झालेत घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले या घटनेने दर्यापूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे दर्यापूर तालुक्यात पेरणी करता गेलेल्या शेतकऱ्यावर वीज पडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेत इतर दोन व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले असून ते उपजिल्हा सामान्य रुग्णालय दर्यापूर येथे उपचार घेत आहे दर्यापूर अकोला मार्गावर येत असलेल्या लासूर येथील शेतशिवारात रामतीर्थ येथील मोराजखेड चंद्रशेखर अभ्यंकर रामागड येथील बाळू लोनकर शनिवारी पंधरा जुलै रोजी पेरणी करण्याकरिता गेले होते दुपारी तीन वाजताच्या सुमारास पावसामुळे निंबाच्या झाडाखाली तिघांनी शरण घेतले मात्र ऐनवेळी निंबाच्या झाडाला वीज खेटून गेल्याने झाडाखाली बसलेले रामतीर्थ येथील मोराजखेड जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेत चंद्रशेखर अभयंकर बाळू लोणकर हे दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ठोंबरे यांना मिळताच त्यांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा सामान्य रुग्णालय दर्यापूर येथे हलविले घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत आठवले यांनी संबंधितांना कळविले असता अवघ्या काही मिनिटांमध्ये दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बरवंत वानखडे यांनी घटनास्थळाला भेट दिली पाठोपाठ बाळासाहेब हिंगणीकर गोपाल पाटील अर्बटसुद्धा पोहोचले व मृतक तसेच जमीनच्या कुटुंबांना सांत्वना दिल्या